फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. हो नक्की नक्की. नाही मी आवर्जून वाट पाहिन. कहो अगदी या या या. ओके ओके बाय बाय. कुणाचा फोन होता? नाही एवढं आवर्जून आमंत्रण कुणाला देत होता? रेणूच्या वडिलांचा फोन होता. गडकरींचा फोन होता? अहो पण रेणूने काल नकार कळवलाय ना. हो मग परत कशाला फोन केला होता? आणि तुम्ही तुम्ही आमंत्रण काय देताय त्यांना? अगं माझं ऐकून घेणार आहेस का? फक्त मला प्रश्न विचारत राहणार आहेस. मग काल गडकऱ्यांनी रेणूचा नकार आपल्याला कळवला तरीही मी त्यांच्या घरी गेलो होतो. काय? हो मी अक्षरशः त्यांना विनंती केली की रेणूला एकदा आमच्या आभीला भेटू दे. कदाचित अभी आणि रेणू एकमेकांना भेटल्यानंतर त्याच्यात कदाचित बदल पण होईल आणि त्याचा परिणाम झाला. रेणू अभीला पाहायला येणार आहे. काय केलं तुम्ही? हे तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? हो चांगलंच. अगं आपली मुलाकडली बाजू. मुलीकडून एकदा नकार कळवल्यानंतर मी परत रेणूच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना भेटायची काय गरज होती हेच तू विचारणारच ना? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. तुझ्या आवडीनिवडीचा प्रश्न येतच कुठे? म्हणजे काय? मुलाच्या आनंदासाठी त्याच्या सुखासाठी मी जर रेणूच्या वडिलांची मनधरणी केली तर त्यात माझं नाक कापलंय असं मला मुळीच वाटत नाही. इनफॅक्ट त्यांच्या घरी गेल्यामुळे परिणाम वेगळेच झालेले आहेत. रेणू आणि तिचे वडील आपल्या घरी येणार आहेत. कदाचित रेणू अभिला पसंतही करेल आणि अभिच्या इच्छेप्रमाणे लग्नही होईल. हो होईल ना. पण आयुष्यभर त्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होईल याचा विचार केलात का तुम्ही? कावेरी अहो एकदा नकार दिल्यानंतर केवळ तुमच्या विनंतीवरून अभिशी लग्न केलेली मुलगी ना अभिला किंमत देईल ना आपल्याला. घर म्हटल्यानंतर भांड्याला भांड लागणारच हो. अहो जेव्हा तिची चूक असेल ना तेव्हा सुद्धा आपण तिला नाही बोलू शकणार. ती म्हणणार मी नकार दिला होता लग्नाला, तुम्हीच गयावया केलीत म्हणून मी तयार झाले लग्नाला. मी आहे ही अशी आहे, मला सहन करा. हे बघा तुम्ही त्यांना कळवून टाका, बघण्याचा कार्यक्रम वगैरे आपल्याला करायचा नाही. नाही कावेरी, आपल्या अभिची निवड चूक नसणार. बघ लग्न म्हटल्यानंतर ऍडजस्टमेंट तडजोड ही आलीच आणि नवरा बायको असले तरी त्यांचा स्वभाव एकसारखाच असेल असं नाही. अगं एकमेकांच्या भावनांचा विचार केला जातो ना तेच संसार यशस्वी होतात. आता आपलंच बघ ना, आपल्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक आहे पण तरीही 26 वर्ष आपण संसार केलाच. नाही तू काळजी करू नकोस, रेणूला इथे येऊ दे. अगं इतके वर्षानंतर आपण माणसं ओळखायला शिकलो. रेणूला येऊ देत त्या मुलीला आपण ओळखणार नाही. म्हणजे मागाहून येऊन कोणीतरी तुम्हाला देईलच म्हटलं आपण आधी सांगावी. अहो आपल्या घरी पाहण्याचा कार्यक्रम आहे. येत्या शनिवारी रेणू आणि तिचे वडील येत आहेत अभिजितला पाहायला. ऐकी नाही आनंदाची बातमी.
अहो आई, ही मुलगी परकी असूनही हिला किती आनंद झालाय बघा. अभिच्या सुखात आपलं सुख, अभिला आनंद झाला तर आपणही तो मानायचा. मी यांना सांगून येते हं. रेणूने विचार का बदलला? तिने नकार कळवला होता ना, तेच बरं होत. आजी असं का म्हणता? आजी अपशकून वगैरे काही नाहीये, ती वाराची झुळूक आली ना म्हणून निरांजन विजलं. मी लगेच लावते निरांजन. अरे भाऊ, हो अरे काय झालं की नाही तुझं? अरे झालं रे. आलो आलो. हा अरे ह्यांचं काय आटपतोय का लवकर वेळेवर? कशी दिसतीये मी? छान दिसतंय काकू. नुसतं छान दिसतंय असं म्हणाली असतीस तरी चाललं असतं, काकू म्हणायची काही गरज नव्हती. नाना गडकरींना फोन करूया का? त्यांचे येणं बारगवलं तर नाही ना? तसंच वाटतंय मला तर. त्या मुलीचं काही खरं नाहीये. एकदा नापसंत करते, एकदा. नाही नाही आई, रेणू येईल. मला वाटतं पाहुणे आलेत. मी आलो पाहुणे. नमस्कार पाटील साहेब. या गडकरी साहेब, या ये रेणू रे, या. रेणू, ओळख करून देतो तुझी, हे अभिजितचे वडील. अरे अरे राहू दे राहू. अभिजितला पसंद करायचं असं ठरवूनच आलेली दिसतीये. हा मी ओळख करून देतो. ही मी अभिजितची आई. अस रे, खूप वडीलधारी माणसं आहेत त्या घरात.
किती जणांना वाकून नमस्कार करणारेस तू? वडीलधाऱ्या माणसांना वाकून नमस्कार करावा अशी शिकवण माझ्या बाबांनीच दिली आहे मला. रेणू इथे इकडे. ही अभिची पसंती. ही आमची आई. हा माझा धाकटा भाऊ दिलीप, त्याची मिसेस, आणि हा त्यांचा मुलगा. हाय, माय नेम इज तुषार. मी पाहिलंय तुला. आणि हा माझा मुलगा अभिजीत. हाय. हाय, बसा ना, बसा. एक मिनिट. हा, मला जरा अभिजीतशी एकांतात बोलायचं आहे. एनी प्रॉब्लेम? तू इथेच थांबणार आहेस? हं, अभी, ही कोण? कोणीच हिची ओळख करून दिली नाही अजून. तुझी बहीण वाटत? नाही नाही, मैत्रीण आहे माझी, प्राजक्ता. ऍक्च्युली झालं असं की हिचे वडील गेले, सो माझे वडील तिला इकडे घेऊन आले, आता इथेच राहते ती. ओके. जाताना दार ओढून घे. हा, हो. रिअली नाईस. हा, थँक्स. अभिजीत, तुझ्या घरच्यांना खूप स्ट्रेंज वाटलं असेल ना? स्ट्रेंज म्हणजे युजली मुलगा मुलीला एकांतात भेटण्याची अपेक्षा व्यक्त करतो, पण इथे तर मीच. हो, म्हणजे माझ्यासाठी पण खूप अनएक्सपेक्टेड होते. अभिजीत, मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे, खूप बोल्डी आहे ना, हे आत्तापर्यंत लक्षात आलंच असेल तुझ्या. ऍक्च्युली मलाही अशीच लाईफ पार्टनर हवी होती. बेसिकली मी स्वतः थोडा शाय आहे, कमी बोलणारा, आणि माणसांच्या बाबतीत पण खूप चूजी आहे मी. सो ओ रिअली? हो. ओ दॅट्स ग्रेट. मग आपलं जमू शकेल, कारण मला रूल करायला खूप आवडतं. खूप डॉमिनेटिंग नेचरची आहे ना मी, आणि समजा तू सुद्धा असाच असता तर आपलं जमणं थोडं कठीण झालं असतं. नाही, मी जरा औषध घेऊन येते. मी आले. आई, मी येऊ का? नाही नको नको. आले. रेणू, मला अभि म्हणणार. हा, शॉर्ट अँड स्वीट अभि. काय आहे की अभि ऐकायला खूप छान वाटत, कोणीतरी आपलं जवळचा माणूस हाक मारतोय असं वाटत. म्हणजे ओके. अभि, तुझं माझ्यावर इतकं प्रेम होतं
मग तू स्वतःच मला प्रपोज का नाही केलंस? भीती वाटत होती. भीती कशाची? म्हणजे मी प्रपोज केल्यावर तू नकार दिला असतास तर ते मी सहन करू शकलो नसतो. इनफॅक्ट आत्ता सुद्धा तू मला न बघता नकार कळवलास तेव्हा मी खूप डिस्टर्ब झालो होतो. वाटलं की मी उशीर केला की काय, तुझं आधीच कोणाबरोबर जमलं असेल तर. ना ना ना, नो वे. मी खूप बोल्ड आहे पण माझी मित्रमंडळी तशी फारशी नाही आहे. तसे दोन चार मित्र आहेत पण त्यांना सुद्धा मी सर्टन लिमिटच्या पुढे नाही जाऊ दिलंय. मला अरेंज मॅरेज करायचं होतं. आधी ज्या वेळेस तू मला प्रपोजल पाठवलं होतंस ना, तेव्हा मी नकार दिला. पण नंतर विचार केला की जो मुलगा माझ्यावरती इतकं प्रेम करतो पण प्रपोजल मात्र आई बाबांच्या मार्फत पाठवतो, तो मुलगा खूप डिसेंट असणार, खूप सोबर असणार. मग पाहायला काय हरकत आहे? मग कसं वाटतंय पाहून? तुला पाहायला येऊन चूक नाही केली मी. मग आपलं जमलं असं समजू मी? अजून नाही. नुसतं मुलामुलींनी एकमेकांना पसंत करून काही होत नाही, इतर गोष्टीही पाहायला हव्यात ना. म्हणजे तुझ्या फॅमिलीमधले इतर सदस्य कसे आहेत, मुलामुलीत मॅच्युरिटी किती आहे, किती अंडरस्टँडिंग आहेत, फ्युचर प्लॅन्स काय आहेत, प्रॉपर्टी. आणि मेन थिंग इज मनी, पैसा, बँक बॅलन्स किती आहे.